नमस्कार, मी दिशा काकडे तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत धुळे शहरातील पांझरा नदीकाठी वसलेलं कुलस्वामिनी श्री एकवीर्य देवी मंदिरात. चला तर मग देवीचं दर्शन घेऊया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तुम्ही बघताय की अतिशय गोड रूप एकवीरा देवीचं आहे आणि शेंदूर लेपून वसलेलं हे छान स्वरूप. आणि असं म्हटलं जातं की रेणुका मातेचं पूर्ण रूप म्हणजे एकवीरा माता. आणि म्हणूनच आजही जुने धुळे परिसरामध्ये रेणुका मातेचं मंदिर अस्तित्वात आहे. आणि असं म्हटलं जातं की ह्या मंदिराचा इतिहास जवळपास 350 वर्षांपूर्वीचं हे प्राचीन असं मंदिर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये एकवीरा देवीच्या दर्शनासाठी जवळपास 250 कुळांचं कुळदैवत म्हणून आमची एकवीरा माता ओळखली जाते. आणि यामध्ये महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, दख्खन भागाकडील अनेक भाविक भक्त दरवर्षी नित्यनेमाने एकवीरा देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. देवीच्या मूर्तीचं मुख जे आहे पूर्व दिशेला आहे आणि त्यामुळेच सूर्यकिरण जणू काही आईला आईच्या पायाला स्पर्श त्या ठिकाणी करतात आणि आईचा चरण स्पर्श घेतात. आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की देवीच्या पूजनाची जबाबदारी अनेक वर्षांपासून गुरव घराण्याकडे आहे आणि आजपर्यंत ती प्रथा सुरू आहे. आणि म्हणूनच गुरव घराण्यातीलच पुजारी आज आपल्या एकवीरा देवीची पूजा करताना या ठिकाणी दिसतात. एकवीरा देवी भूतलावर कशी प्रकटली याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की भगवान शंकराची घोर तपश्चर्या करणारी अदितीला भगवान शंकर प्रसन्न होतात आणि त्यावेळेस तिला वर देतात, आशीर्वाद देतात की भूतलावर रेणू नावाच्या राजाची पुत्री म्हणून तू जन्म घेशील आणि तुझं नाव रेणुका असेल, परंतु भूतलावर एकवीरा नावाने तू अतिशय प्रख्यात होशील. आणि ह्या मंदिराचा जो इतिहास आहे 350 वर्षांपूर्वीचा आहे असं सांगितलं जातं. आणि ह्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. आणि अहिल्याबाईंच्या काळातील एक प्राचीन विहीर सुद्धा या ठिकाणी अस्तित्वात आहे. एकवीरा देवीची यात्रा चैत्र महिन्यामध्ये भरत असते. चैत्र अष्टमी ते चैत्र पौर्णिमेपर्यंत ही यात्रा असते. आणि अश्विन महिन्यात सुद्धा शारदीय नवरात्र उत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो. आणि तुम्ही बघताय की एकवीरा देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे, शीतला मातेचं मंदिर आहे, कालभैरवांचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. आणि विशेष म्हणजे या मंदिराच्या परिसरामध्ये शमीचं झाड आहे. आणि ह्या शमीच्या झाडाला सीमोल्लंघन करून दसरा सण साजरा करण्याची पद्धत धुळ्यामध्ये आहे. श्री एकवीरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आता चैत्र उत्सव सुरू झाला आहे. श्री एकवीरा देवी ही पांझरा नदीच्या तीरावर स्वयंभू असं स्थान आहे आणि ही मूर्ती कुठल्याही
राजाने किंवा कोणी घरून बसवलेले नाही आहे, स्वयंभू असल्या कारणाने ह्या मंदिराला इतिहास जवळजवळ 450 ते 500 वर्षाचा इतिहास आहे। तर ह्या मंदिराच्या देखभाल पूजा अर्चा वगैरे करण्याचा सर्व अधिकार इंग्रजांच्या टाइमापासून गुरव घराण्याकडे आहे आणि तो आज तागायत चालू आहे, पुढेही चालू राहील। गुरव घराण्यात चालू असलेल्या कारणाने मंदिराचे शोभीकरण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असं या ठिकाणी राबवले जातात। मंदिराला 11 ट्रस्टी आहेत, 11 ट्रस्टी कर्मचारी 20 पुजारी वेगळे असे वेगवेगळे प्रकारचे क्षेत्र आहे। त्याचप्रमाणे या एकविरा देवीचे 250 कुळांची कुलदैवत असल्या कारणाने आणि नोकरीनिमित्त आणि व्यवसायनिमित्ताने काही लोक महाराष्ट्रातनं बाहेर गेलेले आहेत ते पण असं धरलं तर वर्षभर या मंदिरात वर्दळ चालू असते आणि उत्सव मंदिरात उत्सव चैत्र नवरात्र नंतर यात्रा उत्सव झाल्यानंतर परत अश्विन नवरात्र झाल्यानंतर ख्याकंबरी नवरात्र नंतर गुप्त नवरात्र असे चारही नवरात्र या ठिकाणी होतात आणि पाचवा यात्रा उत्सव होतो। तर या मंदिरामध्ये गेल्या 9 वर्षापासून दर पौर्णिमेला आई भगवतीची पालखी मंदिर परिसरात काढण्यात येते आणि चैत्रशुद्ध पौर्णिमेला धुळे महानगरातनं ही पालखी निघते। आता पालखीचं रूपांतर रथात झालेलं आहे, तर ह्या पहिलंच वर्ष आहे की पूर्ण पितळी असा 18 फुटी रथ तामिळनाडू दक्षिण भारतातनं बनवून आणलेला आहे आणि त्याची रथशोभायात्रा ही ह्या वर्षी चैत्रशुद्ध पौर्णिमा म्हणजे 16 एप्रिल रोजी निघणार आहे, त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे या ठिकाणी दर पौर्णिमेला भक्तांसाठी अन्नदानाची सुविधा करण्यात आलेली आहे। या मंदिरामध्ये बाहेरून येणाऱ्या भाविकांना राहण्याची अशी उत्तम प्रकारे सुविधा करण्यात आली आहे। पुढे भविष्यामध्ये येणाऱ्या वर्षाच्या कालखंडामध्ये भाविकांसाठी स्वतंत्र अशी अल्पदरात भोजन व्यवस्था करण्याचे ठरविण्यात आलेलं आहे। तर या मंदिरामध्ये असे वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे अनेक सगळे येतात, त्यानंतर लग्न वगैरे। आणि या मंदिरामध्ये ज्या भाविकांचं कोणाचं काम होत नसेल काही असेल ते ग्रहाणे आईजवळ मानतात आणि त्यांची मानता पूर्ण व्हायला 1 वर्षाच्या आत मानता पूर्ण होते अशी त्या या इथे येणाऱ्या भाविकांची ख्याती आहे। त्याचप्रमाणे या मंदिरामध्ये परिसरात असं सुशोभीकरण करण्यात ट्रस्टतर्फे करण्यात आलेलं आहे, अजून पुढेही कामं हाती घेतलेले आहेत आणि या मंदिरात काही दोन वर्षात दक्षिणातल्या पद्धतीसारखं या मंदिराची रूपरेखा होईल आणि तसं मंदिर दिसेल अशा या ट्रस्ट मंडळाने हाती कामं घेतली आहेत। आणि या दर्शनासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड असे 4 प्रांतातनं लोक येतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने ज्याच्या जशाजशा पूजा अर्चा असते त्या पद्धतीने केले जाते। ह्या मंदिरामध्ये चैत्र नवरात्रमध्ये अष्टमीला आपलं तुमचं नवचंडी यज्ञ करण्यात येतो आणि अश्विन शुद्ध अष्टमीला त्या नवरात्रामध्ये लक्षचंडी यज्ञ करण्यात येतो, तो 5 दिवस चालतो, हा 1 दिवसाचा असतो। असे वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला घेतले जातात। आता कधी महाभारत, कधी तुमचं देवी भागवत पुराण, रामकथा, असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात आणि असे कार्यक्रम राबवून मंदिराची सगळा हा बदल होत असतो आणि अनेक भाविक वर्षभर ह्या मंदिरात वर्दळ चालू असते आणि याने येणाऱ्या भाविकांचं कुठल्याही प्रकारचं काही मान मानता असेल ती फेडण्याकरता अशी व्यवस्थित सुविधा या ठिकाणी करण्यात येते आणि या ठिकाणी येणारा भाविकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा त्याचं हे चोरी होऊ नये म्हणून कॅमेऱ्यांची सुविधा करण्यात आली आहे। अजून पुढे ट्रस्टने हाती वेगवेगळे प्रकारचे कामं हाती घेतले आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मेडिकल साईटचं कामं घेतलेले आहेत, म्हणजे शिबिर घेणार किंवा दवाखाना करणार, लहान पोरांची सुविधा, असे वेगवेगळे कामं हाती घेतले। सामाजिक कार्य ह्या मंदिरात अधिक प्रमाणात होते, म्हणजे 20% धार्मिक कार्य आणि 80% सामाजिक कार्य असं होतं। गरिबांना कपडे वाटप,
गरिबांना महिलांना साडे वाटप असे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम या मंदिरात वर्षभरात राबवले जातात आणि वर्षभरात येणाऱ्या भाविकांच्या त्यांच्या मनोकामनाही पूर्ण होतात। आई भगवती चरणी पुन्हा विनंती करतो की येणाऱ्या वर्षात आई भगवती सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो।